सिनेजगतातल्या फिल्मफेअर सोहळ्यावरून आता राजकारण पेटलंय. मुंबईत होणारा हा सोहळा यंदा गुजरातला होणार असल्याची माहिती आहे. गुजरात महाराष्ट्राचे उद्योगधंदे पळवतो असा आरोप नेहमी होतो. आता फिल्मफेअर देखील तिथं होत असल्यामुळं विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. यंदाचा फिल्मफेअर सोहळा गुजरातमध्ये. उद्योगांपाठोपाठ फिल्मफेअर ही गुजरातला पळवलं. फिल्मफेअर वरून विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल. सिनेसृष्टीतला प्रतिष्ठेचा समजला जाणारा आणि मुंबईचं वैभव वाढवणारा सोहळा म्हणजे फिल्मफेअर. झगमगत्या चंदेरी दुनियेचा हा पुरस्कार सोहळा यंदा मायानगरी मुंबईत होणार नाहीये, तर तो गुजरातमधल्या गांधीनगरमध्ये 28 आणि 29 जानेवारीला होणार आहे. गुजरात टुरिझमच्या सहाय्यानं याचं आयोजन केलं जाणार आहे. यावरून आता विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला. उद्योगांपाठोपाठ फिल्मफेअर ही गुजरातला पळवला अशी टीकेची झोड उठवण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं ट्विट करत म्हटलंय, वेदांता फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस सारख्या महत्वाकांक्षी प्रकल्पानंतर फिल्मफेअर अवॉर्ड आता गुजरातमध्ये संपन्न होतोय. शिवरायांचा वारसा सांगणाऱ्या नेत्यांनी दिल्लीची वतनदारी स्वीकारून सगळी अस्मिता सुरतेच्या बाजारपेठेत विकायला काढली बहुतेक असं ट्विट करण्यात आलंय. तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय, आधी महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला नेले, आता महाशक्तीची वक्रदृष्टी महाराष्ट्रातल्या चित्रपट व्यवसायावर पडलीय. बॉलिवूड आणि मुंबईचं अतूट नातं आहे. बॉलिवूड मुंबईपासून दूर नेण्याचा, मुंबईचं महत्व कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. चित्रपट क्षेत्रात काम करणारे कलाकार, कर्मचारी आणि या क्षेत्रावर अवलंबून असलेल्या आपल्या राज्यातल्या व्यवसायांना यामुळे मोठा फटका बसेल हे मात्र नक्की. हा महाराष्ट्राचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी केलाय. तर फिल्मफेअर कुठे घ्यायचा हा आयोजकांचा निर्णय असतो असं उत्तर भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी दिलंय. नितेश राणेंनीही यावरून विरोधकांना टोला लगावलाय. याआधी 2020 मध्ये एकदाच फिल्मफेअर सोहळा मुंबईच्या बाहेर गुवाहाटीत झाला होता. मुंबई आणि एकंदरीत महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात हिंदी चित्रपट सृष्टीचं मोठं योगदान आहे. पण आता उत्तर प्रदेशातल्या योगी आदित्यनाथ सरकारनं नोएडामध्ये फिल्म सिटी उभारण्याची तयारी केली आहे, त्यामुळे मुंबईच्या फिल्म इंडस्ट्रीवर उत्तर प्रदेशचा डोळा असल्याचा आरोप होतोय. भाजपला मुंबईचं आणि महाराष्ट्राचं महत्त्व कमी करायचं आहे. मी मागंही ट्विट केला होता आणि त्याच्यामध्ये मी हेच म्हटलं होतं की आता या सगळ्या नेत्यांना देखील गुजरातमध्ये पाठवा. महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, महाराष्ट्राची जी गरिमा आहे, ती गरिमा पूर्ण त्यांना हलवायची आहे. आता बॉलिवूड जर त्यांना तिकडे न्यायचं असेल तर हे तर चुकीचं होतं आहे ना. नाही, अत्यंत हास्यास्पद अशा प्रकारचा आरोप आहे. फिल्मफेअर अवॉर्ड हा वर्षानुवर्ष मुंबईत होतो, कधी विशेष बाब म्हणून तो दुबईत झालाय, शारजात झालाय, आणि जी कंपनी हा अवॉर्ड करते त्या कंपनीचा हा निर्णय असतो. विरोधकांना कुठलेही विकासाचे मुद्दे नसल्यामुळे केवळ नसलेले मुद्दे, खोटे मुद्दे ते उपस्थित करतायत. आणि जयंत पाटलांना मी एवढंच सांगेन की फिल्मफेअर अवॉर्डविषयी त्यांना फार कळवळा असेल तर त्यांनी गौतम अदानींशी बोलावं, कारण त्यांचे आणि शरद पवारांचे फार मैत्रीचे संबंध. म्हणून त्यांना मागच्या कुठला तरी पास पाहिजे असेल तर मी विनीत जैनशी बोलून पाठवून देतो ना, ह्याचं तरी ट्विट करायची काय गरज आहे. पास आणि स्टूल दोन्ही पाठवतो, बोंगलत बसावं तिथे. याआधी वेदांत फॉक्सकॉन, बल्क ड्रग्स पार्क आणि टाटा एअरबस हे प्रकल्प गुजरातला गेलेत. महानंदचा कारभारही गुजरातमधून चालणार आहे. एक एक प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाण्याचा सपाटा सुरू असतानाच फिल्मफेअर सोहळाही गुजरातला होत असल्यानं मुंबईची आर्थिक कोंडी करण्याचा मोदी सरकारचा डाव असल्याचा आरोप होतोय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.